पिंपरी चिंचवड शहरात महापरीक्षा पोर्टलचा गोंधळ दुसऱ्या दिवशी देखील पाहायला मिळालाय. प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना ऐनवेळी सांगण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत राडा घातला. अनेक विद्यार्थी नागपूर सोलापूर अशा ठिकाणाहून आले होते. कनिष्ठ लिपिक पदासाठी ही परीक्षा घेण्यात येणार होती, मात्र गोंधळ झाल्याने परीक्षा रद्द करण्यात आल्याचं सांगितलं गेलं आणि विद्यार्थी संतापले. विद्यार्थ्यांनी महापोर्टल रद्द करण्याची मागणी केली असून विद्यार्थ्यांना झालेला आर्थिक खर्च देण्यात यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. पबजी या गेममुळे तरुणाईला अक्षरशः वेड लागला आहे. या खेळापायी आजवर अनेक विचित्र घटना घडल्याचं आपल्याला ऐकायला मिळत होतं. खेड तालुक्यातील चाकणमध्ये याचा प्रत्यय आला आहे. अजित शिवाजी पवार असे या तरुणाचे नाव असून सध्या तो चाकण पोलिसांच्या ताब्यात आहे. सातत्याने पबजी गेम खेळल्यामुळे या 25 वर्षीय तरुणाची मानसिक स्थिती ढासळल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावं लागणार आहे. मागील काही दिवसापासून पबजी या खेळावर भारतात बंदी आणली जावी अशी मागणी केली जात आहे, पण अद्याप तरी तशी बंदी झालेली नाही. एकीकडे पबजीवर बंदीची मागणी सुरू असताना दुसरीकडे तरुणाई मात्र या गेम पासून अजिबात दूर जाण्यास तयार नाही. आपले 10,000 म्हणजे 25,000 माहिती तुम्हाला दुबई माहिती तुम्हाला दुबई पबजी तो कधी कधी खेळ पबजी थोडीच खेळ पबजी तुम्ही आज पबजी सगळे हॅकर आहे मला माहिती आहे. अहो मी ह्यातच आहे, तुम्ही जावा बाजूला निघा, गरज नाही तुझी मला. महाराष्ट्र पबजी आजपासून बंद म्हणजे बंद झालीच पाहिजे. ह्याला किती स्टार द्यायचे फक्त माझ्याकडे लागलं असं आहे मला. पबजी नको आपल्याला, पबजी महाराष्ट्र नकोस. तरी काय होतं अल्ला हल्ले करा. अहो मी स्वतः फ्लॅश लेटरला काम करतो, इंदापूर तालुक्यात मी आयटा केलाय. आता ते मला भरणे पबजी काय नको. अहो आपला पूर्ण यंग लोक आहेत का बिघडलेत सगळे त्याच्यामुळे पबजीमुळे. मी स्वतः रात्रात 12-1 वाजता राहुले हॅक बनवायला. हॅक बनवायला म्हणजे आय फोन कुठला चीन आहे ना, चीन आहे ना, इंडिया करून टाका बस जावा. तुम्ही पबजी तुम्ही चालू करून देऊ का, चालू करून देऊ का करून. आपल्या ज्या गोष्ट आहेत ना सगळ्या इंडिया पाहिजेत, बाहेरची एक एक्सपोर्ट नको. कांदा एवढा वाढला होता उद्या आयात केला तर आज बाहेर टाकला का आणला बाहेर. काल गेलो मार्केटला चाकणमध्येच कांद्याचे रेट बघितले. कांदा फक्त गोरगरीब खाली जगले पाहिजेत, बिझनेसमॅन फक्त मोठे होत गेलेत, गरीब तेवढे गरीब होत राहिलेत. कशा पाय असं नाही पाहिजे भावांनी. पबजी पबजी बंद करून टाका बस. काय कशी गेम आहे ती शूटिंग एनिमल्स विनर अहो बंदूक किती आणू सांगा. पबजी मध्ये एवढेच नव्हे तर अनेक जण या गेमच्या आहारी गेलेत, त्यामुळे भयंकर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. पबजी गेमच्या अति आहारी गेल्यामुळे अनेक ठिकाणी महाविद्यालयीन तरुणांची मानसिक स्थिती ढासळली असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. गेलं एका मशीला मारलेले रक्त जास्तपर्यंत एक जनावर येत होते तर त्याला असं वाटत होतं की हे मशी मला मारायला आल्या, मशी मला मारायला आल्या. आणि दुसरी गोष्ट अशी कि तो गाड्या दिसल्या की गाड्यांवरती असं शूट केल्यागत लाकडाने शूट केल्यागत दाखवायचा किंवा लाकडाने पुढे आला तर दगड घालेल काच फुडेल असं करेल. बिल्डिंग एका मिनिटात उडवतो. अदरवाईज तो काय म्हटला की लेडीजच्या बाबतीत काय बोलला तो ती बाय ती बाय दिसून माझ्या पुढे येऊ नको म्हणायचा. ती माझ्या पुढे आली की उडवणार पुढे मी. ते गावातल्या लोकांनी आणून सोडले. ते गावातल्या आपलं चाकण शहरातले कधी आणून सोडलं. एका तासापूर्वी आणून ठेवले होते ना त्यांनी गावामध्ये असं पबच्या नावाने हे करा ते करा आणि दगड मारायचा. हे पबजी गेम मध्ये जसे चालतात ना तसं तो करायचा का. त्याच्यामुळे पबजी गेम मध्ये काय पबजी गेमचं काय करत होता तो पबजी गेम मध्ये जे ऍक्शन आहेत ना त्याप्रमाणे तो करत होता गावामध्ये. त्याच्यामुळे त्या लोकांनी ते बेड्यासारखं करत असल्यामुळे त्याला पोलीस स्टेशनला आणलेले आहेत.